नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षाच्या तासिकेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बुद्धिमत्ता विषयातील घटक गटाशी जुळणारे पद यामधील उपघटक आकृत्या याबद्दल माहिती अभ्यासणार आहोत या घटकाला परीक्षेमध्ये दहा टक्के भारव दिलेला आहे तर पा विद्यार्थी मित्रांनो आपल्या अवतीभोवती अनेक वस्तूमध्ये आपल्याला सारखेपणा दिसून येतो आणि या सारखेपणा पाहूनच आपण त्या वस्तूचा त्या गटामध्ये समावेश करत असतो तसंच त्याच पद्धतीने परीक्षेमध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात वस्तूमधील सारखेपणा ओळखून त्याचा समावेश त्या गटामध्ये करावा लागतो तर पहा गटाशी जुळणारे पद या यामध्ये आकृत्याचा एखादा गट दिलेला असतो त्या गटाचे वैशिष्ट्य ओळखून त्या गटामध्ये बसणारी योग्य आकृती ओळखायची असते तर समानपद शोधत असताना आपल्याला दोन गोष्टीचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो तर पहा त्याच्यातील प्रमुख बाब आहे आकृतीमधील समान गुणधर्म आपल्याला ओळखावा लागतो तर उदाहरण पाहूया या ठिकाणी एक आकृतीचा संच दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक सारखेपणा दिलेला आहे तो आपण आकृतीकडे पाहतानाच आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक आकृती ही खुल्या स्वरूपाची दिलेली आहे म्हणजे चौथ्या पदाच्या ठिकाणीसुद्धा खुल्या पदाचीच आकृती या ठिकाणी येईल त्यानंतर दुसरं जे प्रमुख घटक आहे की त्यामध्ये पहा आकृतीच्या गटाचा विचार करताना आकृतीचा आकार त्यामधील रेषा त्याची दिशा त्याचबरोबर त्यामध्ये आलेली चिन्हे त्याचबरोबर त्या आकृतीची संख्या कमी अधिक असेल ती पाहावी लागते त्याचबरोबर आकृत्याचे वापरलेले विविध भागसुद्धा आपल्याला यामधून व्यवस्थित निरीक्षण करून पाहायचं असतं पहा त्याचं एक उदाहरण या ठिकाणी आपण पाहूया या ठिकाणी certificates एका गोलामध्ये तीन रेषा दिलेल्या आहेत एका त्रिकोणामध्ये तीन रेषा दिलेल्या आहेत त्याचबरोबर एका चौकोनामध्ये सुद्धा तीन रेषा दिलेल्या आहेत तर आपण याचं निरीक्षण केलं असता आपल्याला असं दिसून येतं की यामध्ये तीन रेषा दिलेल्या आहेत आकृत्या वेगळ्या असल्या तरी यामध्ये एक सारखेपणा आहे तो म्हणजे तीन रेषा तर हे हा हे सारखेपणा लक्षात घेऊन चौथ्या ठिकाणी सुद्धा तीन रेषा असणारी आकृती म्हणजेच आपल्या या प्रश्न आकृतीचं उत्तर असेल